ठाण्याच्या इमारतीला नवं स्वरूप, कर्जत पोलीस 24 तास जनसेवेस तत्पर। कर्जत पोलीस ठाण्याच्या इमारतीला आणि तेथील व्यवस्था ही रायगड जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांच्या तोडीस बनवली गेली आहे। कर्जत पोलीस ठाण्याच्या आवारात सर्व काही अद्ययावत सोयीसुविधा बनवण्यात आल्या आहेत, मात्र कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी चक्क रेड कार्पेट टाकून त्यावर मस्त खुर्च्या आणि समोर टीव्ही अशी रचना करण्यात आली आहे। कर्जत पोलीस ठाणे हे हायटेक बरोबरच ISO नामांकन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे। रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे एका रचनेची बनवण्याचा संकल्प ऑक्टोबर 2023 घेतला आहे। त्यानुसार रायगड जिल्ह्यातील सर्व 28 पोलीस ठाणे यांची रंगसंगती एकसारखी बनली आहे। तसेच येथील जुन्या कागदपत्रांचे जतन आणि फलकांची रचना एकसारखी ठेवण्यावर भर देण्यात आला आहे। कर्जत पोलीस ठाण्याच्या इमारतीसमोर भव्य असे पोलीस परेड मैदान असून त्यामुळे प्रशस्त जागेवर उभ्या असलेल्या पोलीस ठाणे म्हणून कर्जत पोलीस ठाण्याची इमारत ओळखली जाते। कर्जत पोलीस ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतील पोलीस ठाणे कर्जत येथील पोलीस ठाण्याचा इमारतीचा वरचा क्रमांक लागतोय। दुमजली इमारतीत वरच्या मजल्यावर प्रशस्त सभागृह आणि अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र केबिन अशी रचना करण्यात आली आहे। पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ एखाद्या तारांकित हॉटेलासारखं लुक देण्यात आला। कार्यालयात मध्यावधी महत्वाची अशी जबाबदारी येथील ठाणे अंमलदार यांचे कार्यालय देखील बंदिस्त करण्यात आले। काचेतून आत काय चाललं आहे हे तक्रारदार यांच्यासोबत असलेल्या नागरिकांना ठाणे अंमलदार यांच्याकडे सुरू असलेली कार्यवाही पाहता येणार आहे। या कार्यालयात असलेल्या कर्मचारी अधिकारी वर्गासाठी चहा नाश्ता याची सोय असलेली पोलीस कॅन्टीन देखील आहे। कर्जत पोलीस ठाणे येथे सर्वात दिलासादायक बाब म्हणजे या ठिकाणी तक्रार देण्यासाठी येणारे पीडित यांना बसण्यासाठी चक्क लाल कार्पेट, समोर LED TV अशी रचना करण्यात आली। या ठिकाणी बसण्यासाठी चांगल्या दर्जाच्या खुर्च्या आणि आजूबाजूला छानशी झाडं अशी रचना आहे। त्या ठिकाणी पीडित लोकांना बसण्यासाठी बनवण्यात आलेल्या वेटिंग कॉरिडोर बनवण्यात आला आहे। कर्जत पोलीस ठाण्यामध्ये कार्यालयात कोणीही कधीही यावे आणि हे कार्यालय 24 तास खुले असते असा फलक देखील रायगड जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या इमारतीचं विशेष लक्ष वेधून घेतोय। जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या जिल्ह्यात जनतेच्या मनात पोलीस ठाणं आपलं वाटलं यासाठी तक्रारदार यांना येथे येताना कायम मदत मिळेल असा विश्वास निर्माण व्हावा अशी रचना करण्यासाठी सूचना त्यांनी सगळ्यांना दिल्या होत्या आणि त्यातूनच या पोलीस ठाण्याचं चित्र बदललेलं दिसून येत आहे। फक्त पत्रकार कसे घेते तेव्हा ते देऊ शकतात SP साहेब वगैरे किंवा या गुन्ह्याचा जसं प्रकारे तपास केला वगैरे सगळे साफसाफ आहे पण व्यवस्थित झाले ते बघा तिथे रात्री मुलं मुली प्रेमी वगैरे तिथे यायचे बरेचसे तिथे आणि इकडे पाठीमागे पण सगळं मस्त झालं सगळं व्यवस्थित साफ होऊन गेलं पूर्ण एकदम टकटक होऊन गेलं आणि ते पुन्हा माती टाकून पुन्हा केलं फिरवलं सगळं।